या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी तथास्तु आणि महालक्ष्मी सुपर बाजार। आता कोणत्याही खरेदीवर मिळवा लाइफ टाइम डिस्काउंट। आमदार वैभव नाईक यांना माजी खासदार निलेश राणेंनी मोठा धक्का दिलाय। उद्धव ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमरडपाल सरपंच महेश मेस्त्री यांनी ग्रामपंचायत सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। दोडा मार्गातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा, ते जमत नसेल तर आम्हाला अधिकार द्या अशी मागणी घेऊन दोडा मार्गातील तब्बल 10 गावच्या ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर मोर्चा काढला। पूरसदृश्य आपत्कालीन कालावधीत रात्री बेरात्री स्वतः कर्मचाऱ्यांसोबत ऑन फील्ड उपस्थिती दाखवणाऱ्या सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटलांचा कार्यतत्परतेची मनसेनं दखल घेऊन मनसे शिष्टमंडळानं त्यांचा सत्कार केला। दोडा मार्गातील तब्बल 10 गावच्या ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर मोर्चा काढला। या मोर्चाला राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला। गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कुडाळ येथील एकावर राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने कारवाई केली आहे। त्यांच्याकडून तब्बल 7,50,000 दारूसह 6,42,000 गाडी असं मिळून 13,92,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सावंतवाडी एसटी बस स्थानकाच्या परिसरातील रस्त्यांचे काम, लाईट तसेच पत्रे बदलणं, पेवर ब्लॉकने खड्डे बुजवणं या कामाची सुरुवात युद्धपातळीवर सुरू झाली आहे। देवगड तालुक्यात लंपी रोगाने थैमान घातलंय। आतापर्यंत 55 गुरांना लंपी रोगाची लागण झाली आहे। यामध्ये मुंगे गावातील एका बैलाचा मृत्यू झालाय। हेवाळे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक द्यावा या मागणीला येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वारंवार आश्वासनाचं गाजर दाखवल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पाल्यांना आणून शाळा भरवली। कणकवली तालुक्यातील वारगाव गावातील सरपंच आणि उपसरपंच यांनी चक्क सर्व कर्मचाऱ्यांना गोवा ते मुंबई असा विमान प्रवास घडवत सर्वसामान्य कुटुंबातील या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला। जिल्ह्यात गेल्या 24 तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 8.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यात सरासरी 7 मिलीमीटर पाऊस झाला आहे। महाराष्ट्रातील पहिली चमकणारी अळंबीची नोंद सिंधुदुर्गात झाली आहे। वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावात मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत ही अळंबी सापडली। घोडगेवाडीतील तिलारी नदीनं अखेर मोकळा श्वास घेतलाय। कोणाळकट्टा आणि घोडगेवाडी ही गावं जोडणाऱ्या तिलारी नदीवरील कॉजवेच्या पाईपमध्ये मोठमोठी झाडे, कचरा, लाकडं अडकल्यानं पाण्याला वाट मिळत नव्हती। कोकण रेल्वे मार्गावरील वसई रोड स्टेशन आणि सावंतवाडी सिंधुदुर्ग दरम्यान नियमित विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग मुंबईमध्ये करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरनं त्यांच्या दरे या गावी जाणार होते। पालकमंत्र्यांचा घोटाळा सुद्धा आम्ही लवकरच समोर मांडू। आयुक्तांना मी हे सांगितलंय, आम्ही तुम्हाला आवडो ना आवडो लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, पालकमंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढणार असा इशारा अनिल परब यांनी दिला। राहुल गांधी यांच्या कथित फ्लाइंग किसचा मुद्दा चर्चेत आलाय। चित्रावाघ यांच्यासह भाजपची महिला आघाडी रस्त्यावर उतरली। राहुल गांधी यांच्या माफीची मागणी यावेळी करण्यात आली। गोवा मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये आमदारांचे भत्ता आणि निवृत्ती वेतन वाढीच्या दुरुस्तीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून यामध्ये घसघशीत वाढ केली आहे। गोव्यात एका पबमध्ये सलगी करण्याचा प्रयत्न करत गैरवर्तन करणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याच्या युवतीनं कानाखाली वाजवली। कळंगूट मधील एका पबमध्ये ही घटना घडली। कलावती बांदूरकर या शेतकरी विधवा महिलेला घरकुल, वीज, पाणी ही मदत काँग्रेसच्या नाही तर नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देण्यात आल्याचा अमित शहा यांनी दावा केला। कलावती बांदूरकर यांनी मात्र भाजपनं केलेल्या मदतीचा दावा धुडकावून लावलाय। महिलेला मिठी मारण्यामागे माझा कोणताही वाईट हेतू नव्हता। एखाद्या महिलेला कोणताही वाईट हेतू न ठेवता मिठी मारणं हा गुन्हा होऊ शकत नाही असं भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी दिल्लीतील न्यायालयात स्पष्ट केलंय। मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवरून विरोधी पक्ष आक्रमक झालाय। अखेर मोदींनी सभागृहात भाषण केलं, मात्र एक तासाच्या भाषणात मोदींनी मणिपूरचा चकार शब्दही काढला नसल्याचं ते म्हणाले। भारत मातेचे तुकडे केले नाही तर वंदे मातरमचे सुद्धा तुकडे केले, यांनीच भारत मातेचे तुकडे केले, मातेचे हात कापले असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे। टोमॅटो स्वस्त मिळतील अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली आहे, त्यामुळे टोमॅटोचे भाव लवकरच स्वस्त होण्याची शक्यता वाढली आहे। नरेंद्र मोदी यांचं अविश्वास विरोधात संसदेत भाषण सुरू असताना विरोधकांनी सभात्याग केला।
काँग्रेस लूट की दुकान आहे, झुटका बाजार आहे असं यावेळी नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. इंडीड द्वारे केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलंय की 71% भारतीय व्यावसायिक नोकरीच्या संधीचे मूल्यांकन करताना लवचिकतेलाच प्राधान्य देत आहेत, म्हणजेच वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देत आहेत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी तथास्तू आणि महालक्ष्मी सुपर बाजार. आता कोणत्याही खरेदीवर मिळवा लाईफ टाइम डिस्काउंट. घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा.